महाराजांची पहिल्यांदी ही होती जाऊ नाही वाट नाही तिकडे कुठं जाता आव नाही तर अमोल भैया खाली उतरायला शिडी वर चढायला नाही तिथून चला देऊ तुम्हाला पिताजी तिकडे गेले पण ठीक आहे अशा प्रकारे आपण कुठे येऊन थकलो आहोत आलो आहोत आणि इथून दिसत आहे आपल्याला अथंग समुद्राचा किनारा अथंग समुद्र हे काय गाडी इथं अरे भुयार या छोटस भुयार आपण पाहतात आणि इथून ते भुयार कुठं नाही बाहेर निघत असावं अशा प्रकारे हे समुद्राचं जे पाणी खवळेल जे आहे ते सिंधुदुर्गच्या या तटबंदीला येऊन आदळताना आपण पाहतात आणि हा खरंच म्हणायला लागेल अप्रतिम असं दृश्य आहे अप्रतिम असं दृश्य आहे आणि सर्व असे मेंबर जे आहेत सर्व असे सर्व आपण आपला असा व्हिडिओ घेण्यात व्यथंग आहेत आणि खूपच एकदम अप्रतिम दृश्य आहे काय काय मोबाईल जाईल खाली नाही अप्रतिम दृश्य आहे लांब लांब पर्यंत नुसतं काय दिसत आहे पाणी दिसत आहे नुसतं पाणी आहे नुसतं ढवळ ढवळ पाणी दिसत आहे आवा ढव्य पाणी दिसत आहे फोन चालू असेल पहा फोटो नको त्याची फोटो घ्या आपला कोण काय माहित नाही काय म्हणता तुम्ही काय विचार आहे तुमच्या तटबंदी बद्दल काय कशा प्रकारे भक्कम एवढी मोठी झाड की आपण विचार करू शकतो की 10-15 फूट ते सहज असेल 15-17 फूट भी म्हणू शकता म्हणजे एवढी मोठी तटबंदी बांधणं म्हणजे त्या काळात किती सोपं असेल एक केवढा मोठा दगड आपल्याला दिसतो इथे एवढा वर आणणं लावणं म्हणजे तेच ना जेव्हा दुश्मनाने तोफे मारा केला असावा तेव्हा हे पडलेलं असावं किंवा एक तर इथून तोफेसाठी ठेवलेली असेल ही जागा कदाचित असं आपल्याला म्हणू शकतो आणि लाटा किंवा समुद्राचं जे पाणी आहे खवळताना अधिकच खवळते आपल्याला या म्हणजे या वेळेला पण वर्षानुवर्षापासून किल्ला असा अबाधित सुरक्षित राहिलेला आपल्या पाण्यास येतोय आणि खरोखरच खूप छान असं दृश्य आहे खूप छान असं अभेद्य असा किल्ला म्हणू शकतो आपण आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्व दिशेला आलो आहोत तरी ही तटबंदी आणखी अखंडच आहे कारण की आणखी संपन गेली आणि आम्ही पूर्णतः घामाघूम झालेलो आहोत तरी पण तटबंदीचा हा पूर्वेकडचा जो प्रदेश आहे तो आपण पाहत आहोत
इथे तोफ तोफ मार ठेव म्हणजे तोफेसाठी ही जागा ठेवलेली आहे ती आपण अनुभवतात. आणि आमचे बाकीचे मित्रमंडळ जे आहे ते दमून दमून पार घामघुम होऊन ते आता स्थिर झालेले आहे. पण नेतृत्व आमचं काय म्हणणं तुमचं? खंबीरपणे लढत आहे या गडाचा, म्हणजे पूर्णतः अभ्यास करत आहे किंवा माहिती घेत आहे आणि आपल्याला पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आलाच तर ही अवश्य ही तटबंदी अवश्य आपण पूर्ण पाहावी, त्यानंतरच आपण गड सोडावा किंवा सिंधुदुर्ग किल्ला सोडावा. कारण की जोपर्यंत आपण ही तटबंदी सर करत नाहीत तोपर्यंत आपण हा किल्ला म्हणजे सोडणार नाही आहोत. आम्ही असंच आता हा पूर्ण प्रदेश घेत घेत शेवटी तिकडं निघणार आहोत, जे की मेन गेट आहे त्या ठिकाणी. तर कसा होता अनुभव नेतृत्व, काय सांगाल काय नाही आपल्या दर्शकांना? चांगला आहे ना नेतृत्व आमच्या सोबत आहे, म्हणजे आम्हाला कोणत्याच गोष्टीची अशी गरज पडत नाही. ना की तो सोन्या, ना की ते दिग्गजाजी, ना की तो अमोल, ना की कोणीच नाही, ना की ते अध्यक्ष माजी अध्यक्ष, कोणाचीच गरज पडत नाही. नेतृत्व खंबीर तर विषय गंभीर. बरा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण दोघं आवाज जरा बारीक झालाय पण काही हरकत नाही, काही हरकत नाही. आपण खूपच दमलो आहोत. इकडे पाहत असाल नेतृत्वाला दाखवायचं हे पहा, घामघुम झालेलं आहे. आम्हाला बी दाखवायचं कसं बन करायचं ना. बघा कसं सगळं घामाघूम झालेलं, पण आता काय हरकत नाहीये. याशिवाय माझ्या पण येणार पोहण्यासाठी आहे की नाही? ओके घ्या इकडे. चला पुढे आपण पाहूया. त्यांनी हे म्हणजे खूपच कसे दगड वगैरे म्हणजे आणलेले आहेत तिथं, कसे नाहीत खूपच भर लागत असं, भर म्हणजे अत्यंत खूप मोठी भर लागत असत. चला असंच सैर सैर बाहेर बाहेर करून आम्ही पुढे जाणार आहोत. तर आपण आल्यानंतर निश्चितच पूर्ण तटबंदी पाहावी, कारण की त्याशिवाय समुद्राचा पण आपल्याला आनंद घेता येणार नाही. तर चला मित्रांनो, आता पण आलो आहोत या पूर्व दिशेच्या तटबंदीवरती आणि इथून पाहत आहोत हे समोर जे दिसत आहे हे मालवण शहर आहे आणि मालवण शहरालगत असलेलं हे सिंधुदुर्ग किल्ला आणि शिवाय सर्व नारळ दिसत आहेत. आणि सांगायचं जर झालं तर तुमचं काय मत आहे का? बोला ना कसं वाटत आहे आता तुम्हाला नेमका उन्हाचं? फ्रेश वाटत आहे, फ्रेश येड झाले का? फ्रेश वाटत आहे. आणि आपण थोड्या वेळाने आता समुद्रात पोहणार आहोत, तिकडे जाऊन समोर जे दिसत आहे तिथं, आणि त्यानंतर आपण निघणार आहोत कोल्हापूरसाठी. तर ही तटबंदी आणखी संपता संपेना अवश्य आपण या तटबंदीची सैर करावं, सर्व तटबंदी पाहावी, नंतरच आपण या किल्ल्याला अनुभवता येईल. तर 11 किलोमीटरचा हा हे आहे आपलं परिसर आहे, म्हणजे बीच आहे. इथपासून ते असाच इकडं तारकर्लीपर्यंत असाच 11 किलोमीटरपेक्षाही जास्त अशा बीच आहे आणि हा एक किल्ल्याचा परिसर. तर चला मित्रांनो, आपला आता आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण सर्व सिंधुदुर्ग किल्ल्याची आणि जो हा व्लॉग आहे हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा आपण इथे संपवणार आहोत. आणि मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग, कसा नाही आपण जरूर कमेंट्सद्वारे कळावे. आणि आमच्या ज्या तोफे आहेत, म्हणजे कोण बुलंद तोफी, त्या बुलंद तोफी आमची वाट पाहत आहे त्या मेन गेटवरती, कारण की त्यासाठी आम्ही थोडस लवकर पाय उचलून चालत आहोत. थोडस वेळ मागितलं होतं त्यामुळे आम्हाला त्यांनी इकडे फिरण्याचा वेळ दिला, पण ते लयच गरबडले असल्या कारणे आम्हाला जावं लागत आहे. तर ते खूपच बुलंद तोफी आहेत, एकापेक्षा एक नमुने पाहत आहेत, कारण की एकाला एक बोललं की एकाच एकत्र असते आमच्याकडे, त्यामुळं कसं आहे तर आम्ही आता थोडस आवडतं घेत आहोत. तर चला नेक्स्ट स्टुडिओला भेटूयात, नेक्स्ट स्टुडिओमध्ये. तर आता आम्ही इथं सीधा इथून आता कोल्हापूरसाठी जाणार आहोत. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी दर्शन घेऊन आम्ही आमच्या आरंदवाडीला रवाना होणार आहोत. तर चला मित्रांनो, भेटूयात पुन्हा अशाच एका सुंदर अशा ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.